रायगड मिररला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट. नमस्कार, रायगड मिररच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम, युतीचं घोडा पुन्हा आडलं. युतीमध्ये लहान भावाची भूमिका स्वीकारत कमी जागांवर समाधान मानताना शिवसेना राज्य मंत्रिमंडळातील मंत्रीपदे वाढवून घेण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या शिवसेनेचे 10 मंत्री असून किमान 13 ते 14 मंत्रीपदे आपल्या वाट्याला यावी असा प्रस्ताव शिवसेनेकडून भाजपला देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपने शिवसेनेला 122 ते 123 जागा देण्याची तयारी दर्शवल्याचे ही समजते. मात्र 126 पर्यंत जागा व मंत्रीपदे वाढवून द्यावीत यासाठी शिवसेना आग्रही आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांची जागा वाटपाबाबत सोमवारी ही चर्चा झाली. केंद्रातील जागा वाढवून घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. मंत्रिमंडळात सध्या अरविंद सावंत हे शिवसेनेचे एकमेव कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांच्याकडे त्या तुलनेने कमी महत्त्वाचे खाते आहे. शिवसेनेच्या या प्रस्तावाला भाजपने अद्याप होकार दिलेला नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 26 सप्टेंबरला मुंबईत येणार असल्याने त्या दिवशी युतीची घोषणा होईल असे म्हटले जात होते. मात्र शहा यांचा दौरा रद्द झाला आहे. युतीचा फैसला दिल्लीत होईल आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत जातील असेही म्हटले जात आहे. ब्युरो रिपोर्ट, रायगड मिरर.